शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मिरचीला फुलकळी येणे अगोदर कोणते खत घालायचे, ते एवढे फुटवे येण्यासाठी काय करायचं आहे, तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। अगोदरचा बोकडा निघालेला आहे, त्यानंतर आता नवीन जी फुटवे येत आहेत ते एकदम चांगले येत आहेत आणि फुलकळी देखील लागत आहे, तर याच्यासाठी आपण कोणते खतं कसे वापरलेत हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला मग आता आपल्या व्हिडिओला खऱ्या सुरुवात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र अविनाश सुरवसे। तर पाहू शकता मी आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये उभा आहे। तर आता आपल्या मिरचीला एक महिना पूर्ण झालेला आहे, तर जागीजागी आपल्या मिरचीला फुलकळी लागत आहे आणि याला आपण रासायनिक खताचा आणि जैविक खताचा कोणता कोणता डोस दिलेला आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण ह्याला आळवणी देताना तुम्हाला सर्व काही व्हिडिओ पाठवलेलेच आहेत, तर पहा ते व्हिडिओ तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। तरी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन। तर पहिल्यांदा आपण लावल्यानंतर बघा मिरचीला ह्युमिक ॲसिड, जैविक ह्युमिक ॲसिड, परत जैविक बुरशीनाशक म्हणजे ड्रायकोडर्मा 1 किलो घातलेला आहे आपण या एका एकरासाठी। तर याची आळवणी केली होती ड्रायकोडर्मा ह्युमिक आणि 24:24। तर त्यानंतर आपण फवारणी केली होती ग्रीन प्लॅनेटचे बरेच औषधं होते, तर त्याचा देखील व्हिडिओ आहे, ते देखील पहा। त्यानंतर आपण परवा म्हणजे 1-8 दिवसाच्या मागं याला रासायनिक खताचा डोस दिलेला आहे आणि झाड कसं आहे ते देखील दाखवतो तुम्हाला। बारीक पाऊस चालू होतं त्यावेळेस आपण रासायनिक खताचा डोस दिला होता, तर पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला 15-15, परत कॉम्बो म्हणून एक थोडंसं खत होतं 2 टोपले, 15-15 लिंबोळी पेंड। आपण मिरचीला शक्यतो लिंबोळी पेंड घालावीच लागणार आहे, कारण आपल्या रानामध्ये जे काही हुमणे आहेत त्याचं नियंत्रण करते आणि झाडाला जे काही नत्र पाहिजे असते ते लिंबोळीच्या माध्यमातून मिळून जाते। आणि लिंबोळी पेंड भिजल्यानंतर जरा त्याचा कडवटपणा असा वास येतो आहे, तर त्याने आपल्या किडीवर देखील 4-8 दिवसाचं नियंत्रण होऊन जाते। तर पाहू शकता अशा रीतीने फुटवे आले आहेत, तर यांचे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे, तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल। तर पाहू शकता या ठिकाणी कळी लागत आहे, आता एक अजून 1-4 दिवसानंतर तुम्हाला याचा अपडेट देतो। तुम्ही कळी तेन लागलेली एकदम मस्तपैकी फुटवे वगैरे आलेले आहेत। आता याच्यावरती आपण कालच रास हे ग्रीन प्लॅनेटच्या औषधाची फवारणी केली होती आणि मी घरच्या घरी लिंबोळी अर्क तयार केला आहे, त्याचा देखील व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवरती 1 वर्षामागं टाकलेला, तर त्याचा देखील तुम्ही पाहू शकताय। आणि जर तुम्हाला माहीतच नसेल तर कमेंट करा किंवा मी तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून लिंबोळी अर्क कसं तयार करायचं घरच्या घरी ते देखील सांगतो। एकदम 1 नंबर रिझल्ट आहे आणि लिंबोळी अर्क घरच्या घरी तयार केल्यामुळे माझे बरेच पैसे वाचलेले आहेत आणि एकदम चांगला रिझल्ट आहे त्याचा। ह्या शर्यतीने बोकडे जे आहेत ते बोकडलेले शेंडे खुडून काढायचे आणि ह्याला हे जे काही बोकडलेली पानं आहेत ते लांब नेऊन टाकायचेत। तर पाहू शकता अशा रीतीने एकदम मस्तपैकी झाड आलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला, झाडं कशी वाटली हे कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा। तर पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम।